विद्यार्थ्यांनो, वृत्ताच्या या भागामध्ये आपण सर्वप्रथम अक्षर गण वृत्त म्हणजे काय हे पाहूया। जेव्हा अक्षराचे गण किंवा गट पाडून जे वृत्त तयार होते त्यास अक्षर गण वृत्त असे म्हणतात। आणि यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत आपण अक्षर गण वृत्ताचे तीन प्रकार अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला भुजंग प्रयात, दुसरा वसंत तिलका आणि तिसरा आहे तो म्हणजे मालिनी। यामध्ये सर्वप्रथम आपण भुजंग प्रयात या वृत्ताचा अभ्यास करूया। भुजंग प्रयात या वृत्ताचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपण त्याची लक्षणे पाहूया। हे अक्षर गण वृत्त आहे। प्रत्येक कडव्यात चार चरण असतात। प्रत्येक चरणात म्हणजेच ओळीत 12 अक्षरे असतात। याचे गण य य य य आपल्याला माहित असेल। य हा गण म्हणजे यमाचा। यती 6व्या अक्षरावर असते। याचे उदाहरण आपण आता अभ्यासूया। यामध्ये उदाहरण आपण जे घेतलं आहे ते उदाहरण आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता। आपण जे वरील सर्व लक्षणं पाहिली आहेत ती सर्व लक्षणं यामध्ये आहेत। हे अक्षरगण वृत्त आहे। प्रत्येक चरणात चार चरण आहेत, पहा 1 2 3 4। प्रत्येक चरणात 12 अक्षरे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। त्यानंतर याचे गण य आहे आणि म्हणताना हे चरण म्हणताना आपण 6व्या अक्षरावर विराम घेतो। मग आता याचे गण आपण पाडून बघूया। एक कडव्यातील आपण एक ओळ या ठिकाणी घेतली आहे, रघुनायका मागणे हेच आता। यामध्ये सर्वप्रथम आपण या ओळीचे तीन तीन अक्षरांचे गट निर्माण केले आहेत। सर्वप्रथम यामध्ये रघुनायका म्हणजेच र हा ऱ्हस्व आहे म्हणून या ठिकाणी अर्धचंद्राकृती म्हणजेच लघु हे चिन्ह घेऊया। गुरु घ हे गुरु आहे, ना हे गुरु। त्यानंतर य हे लघु ऱ्हस्व अक्षर आहे। त्यानंतर का हे गुरु, त्यानंतर मा हे गुरु। ग हे ऱ्हस्व अक्षर आहे म्हणून लघु चिन्ह। त्यानंतर ने गुरु आणि हे गुरु। ची याला पहिली वेलांटी आहे म्हणून हे ऱ्हस्व आहे। त्यानंतर आ हे दीर्घ म्हणजेच गुरु आणि ता हे देखील गुरु। प्रत्येक ठिकाणी य यमाचा म्हणजेच हे य य य य असे गण यामध्ये पडतात। यानंतर आपल्याला ज्या वृत्ताचा अभ्यास करायचा आहे ते दुसरं वृत्त म्हणजे ते आहे वसंत तिलका। वसंत तिलका या वृत्ताची लक्षणं जी आहेत ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील। हे अक्षर गण वृत्त आहे। प्रत्येक कडव्यात चार चरण असतात। प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात। गण त भ ज ज ग ग आणि यती ही 8व्या अक्षरावर असते। ही लक्षणं आपल्याला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण या लक्षणांवरच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ वसंत तिलका या वृत्तामध्ये गण कोणते आहेत किंवा वसंत तिलका या वृत्तात यती कितव्या अक्षरावर असते किंवा कोणत्या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात। त्यामुळं ही संपूर्ण जी लक्षणं आहेत ही व्यवस्थित अभ्यासणे आपल्याला आवश्यक आहे। आता याचं उदाहरण आपण पाहूया। आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेकी रसाळ तरुही मधुगंध पाश, ऐकू न ये तुझ पिक स्वर मंजुळे का, वृत्ती वसंत तिलका न तुझी खुले का। यामधील आपण एक चरण यातलं घेतलेलं आहे आणि त्या चरणाचे आपण या ठिकाणी लघु गुरु हा क्रम देऊया। आता यामध्ये आपला पहिला जो गण आहे किंवा आपण एकदा या अक्षरांवरून देखील हे ठरवू शकतो। पहिलं हे अक्षर रु हे असल्यामुळं ते दीर्घ आहे।
मग दीर्घ म्हटलं की गुरु चिन्ह, हे अक्षर देखील गुरु, हे लघु। त्यानंतर स अनुस्वार आहे म्हणून हे दीर्घ, त्यानंतर त हे लघु, ती हे पहिली वेलांटी असल्यामुळं लघु मध्येच येईल। त्यानंतर ल हे लघु, का हे दीर्घ आणि न हे लघु। तू लघु, गुरु लघु आणि शेवटी दोनच अक्षर उरलेले आहेत त्यामुळं ती गुरुच मानावीत। यामध्ये महत्वाचा नियम वृत्तामध्ये असा आहे विद्यार्थ्यांनो की जर चरणातील अक्षरांचे तीन तीनचे गट पाडून जर शेवटी एक किंवा दोन अक्षरे शिल्लक राहत असतील तर ती गुरुच धरावीत, हे सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। यानंतर आपलं वृत्तामधला शेवटचं वृत्त ते म्हणजे मालिनी। मालिनी वृत्ताची लक्षणं ही पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील। हे अक्षरगण वृत्त आहे, प्रत्येक कडव्यात चार चरण असतात, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात। गण न न म य य यती ही 8व्या अक्षरांवर असते। मालिनी या वृत्ताचं उदाहरण एक आपण अभ्यासूया। पखरन बग घाली भूवरी पारी जात, परिमल उधळी हा सोनचा फा दिशात। गवतही सुमभूषा दाख वी आज देही, धरणी वसंत हरित वस्रा मालिनी साजतेही। यामध्ये आपण यामधली एक चरण घेतलेला आहे त्याचे या ठिकाणी आपण गण पाडलेले आहेत। प या ठिकाणी लघु लघु लघु, न लघु, ब लघु, घ लघु, घा हा दीर्घ म्हणजेच गुरु, ली गुरु, भू गुरु, व हा लघु, र याला दुसरी वेलांटी असल्यामुळं हा दीर्घ म्हणजेच गुरु गुरु, री हा लघु, जा हा गुरु आणि त यावर जोर पडत असल्यामुळे हा शेवटचा जो काही आपल्याला लघु वाटत असला तरी तो यामध्ये दीर्घ येतो। या पद्धतीनं ही आपली वृत्ताची उदाहरणे झालेली आहेत। यातले अनेक नियम मी PDF मध्ये देखील विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, ते आपण सर्वांनी वाचावे। धन्यवाद।